आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोलीतील लालबहादूर हाउसिंग सोसायटी मध्ये भाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर, झाली हाणामारी, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील लालबहादूर हाउसिंग सोसायटीमध्ये घराच्या बांधकामावरून तिघांना बांबू व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी 10 जणांवर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिरोली येथील माळवाडी भागात लालबहादूर हाउसिंग सोसायटीमध्ये प्रवीण कांबळे यांच्या घराचे बांधकाम खूप दिवसांपासून सुरू होते, पण हे बांधकाम कांबळे यांचे भाऊबंद पूर्ण होऊ देत नसल्याने प्रवीण कांबळे यांनी घरावर स्लॅब टाकण्यासाठी बांबू उभा केले असताना त्यांचे भाऊबंद सुमन लोखंडे, विमल लोखंडे, सनी लोखंडे, सागर लोखंडे, सचिन मोहिते, कुमार यादव व त्यांचे नातेवाईक अशोक लोंढे, शीतल लोंढे, आकाश लोंढे, सागर लोंढे, मनोज लोंढे या सर्वांनी मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास प्रवीण कांबळे यांच्या घरासाठी उभे केलेले बांबू फेकून दिले. ते फेकून देत असताना त्यांना थांबवण्यासाठी गेलेल्या प्रवीण कांबळे, संदीप कांबळे, लता कांबळे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांना जखमी केलं. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जगताप करीत आहेत. महानकर न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे.